श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे पहिले महाविद्यालय श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावतीला 75 वर्ष पूर्ण झाले असून या महाविद्यालयाचा अमृत महोत्सव सांगता समारोह शनिवार दिनांक 3 जूनला सकाळी 10 वाजता डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात संपन्न होत आहे. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या कार्यक्रमाला उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. शनिवारी दिनांक 3 जूनला अमृत महोत्सव सांगता समारंभ श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण तसेच अमृत महोत्सवानिमित्त संपादित करण्यात आलेल्या अमृतघन या ग्रंथाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला अमृतीच्या खासदार नवनीत राणा, आमदार सुलभाताई खोडके, विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे, माजी विधानसभा परिषद सदस्य प्राध्यापक बी टी देशमुख मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून संस्थेचे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहतील. या महोत्सवी सोहळ्याला संस्थेच्या सर्व सन्माननीय आजीव सदस्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या महाविद्यालयाच्या अमृत महोत्सव सांगता समारंभाला सर्व आजी माजी विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयातील सेवा दिलेल्या व देत असलेल्या आजी माजी प्राध्यापक आजी माजी शिक्षकेतर कर्मचारी यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष यांनी केलेले आहे. शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचा अमृत महोत्सवाचा सांगता समारंभ आहे. त्याला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय नंदा चंद्रकांत दादा पाटील हे उपस्थित राहत असून या सांगता कार्यक्रमाकरता त्यांच्यासोबतच स्थानिक आमदार, खासदार, त्याचप्रमाणे माजी आमदार या सर्व आमदार मंडळ लोकांना आणि खासदारांना आमंत्रित केलेलं आहे. या कार्यक्रमाला सर्व आजी माजी प्राध्यापक आणि विद्यार्थी महाविद्यालयाचे यांनी उपस्थित राहावे असे सर्वांना विनंती आहे. कारण की हे जे महाविद्यालय आहे हे भाऊसाहेबांचं महाविद्यालयांपैकी पहिलं अपत्य आहे आणि याच महाविद्यालयातून या शिक्षण संस्थेच्या इतर महाविद्यालयांचा विस्तार आणि प्रसार झालेला आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांना आमंत्रण आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो एवढी ही विनंती आहे. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.